नमस्कार, मी मेडरमा विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। वाडा तालुक्यातील मोजे गोरे येथे गाडेकर कुटुंबियांच्या घराला आग लागल्याची घटना घडली। 31 जुलै रोजी रविवारी रात्री 10 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली। तर घर मालकाला शासनाच्या वतीने मदत देण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे। आज कोण देणार दुसरा? आज मध्ये कोण देणार? माझे पण नाही। आमच्या आता काय होईल का? नाही नाही नाही। हो ऐक ना, आई इथे इथे गोरे येथील ग्रामसेवक दीपक पाटील यांना याची माहिती मिळताच त्यांनी रात्री लगेच वेळेवर घटनास्थळी पोहोचून येथील पाहणी केली। नमस्कार, मी दीपक पाटील, ग्रामसेवक गोरे। काल दिनांक 31/7/2022 रोजी गोरे येथील कुंभार अलीमध्ये गाडेकर कुटुंबियांच्या घराजवळ MHCV हाय व्होल्टेजमुळे मोठ्या जी मीटरमध्ये स्पार्किंग झाली आणि घराला आग लागली। आणि या घराला लागलेल्या आगीमुळे त्याचं रूपांतर घरामध्ये आग झाल्यानंतर गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि आगीने मोठ्या प्रमाणात भडका घेतला आणि त्यामध्ये हे घर पूर्णपणे बेचिराख झालेलं आहे। घटनाक्रमाबद्दल मला माहिती होतात, मी घटनास्थळी पोहोचलो आणि अग्निशमन दलाची गाडी देखील अर्धा तासानंतर आली, पण तोपर्यंत घर पूर्ण बेचिराख झालेलं होतं। अग्निशमन दलाने नंतर लागलेली आग विझवली, ती गाडी गेली, पण घरामध्ये पूर्णपणे नुकसान झालेलं असून घरातल्या कोणत्याही वस्तू सुस्थितीत राहिलेले नाही। घराचे पूर्ण वासे देखील किंवा घर जळून खाक झालेलं आहे। तर ही अतिशय MHCVच्या या हायव्होल्टेजमुळे झालेली घटना आहे। या आगीत गाडेकर कुटुंबियांचं संपूर्ण घर जळून खाक झालं आहे। यात त्यांच्या घरातील सर्वच जीवनावश्यक वस्तूंचा कोळसा झालाय। यावेळी कुटुंबियांनी वेळीच सतर्कता बाळगल्याने जीवितहानी झाली नाही। या आगीचं भीषण आगीत रूपांतर होऊन त्यामुळे घरातील गॅस सिलेंडरचाही स्फोट झाला। महावितरणाच्या हाय व्होल्टेजमुळे ही आग लागली असल्याचं राजेंद्र गाडेकर यांनी सांगितले आणि यामुळेच गावातील इतर नागरिकांच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू सुद्धा जळाले आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी राजेंद्र गाडेकर यांनी केली आहे। काल रात्री 31/7/2022 रोजी रात्री 10:15 दरम्यानमध्ये गोरे कुंभार अली ट्रान्सफॉर्मरमधून हाय व्होल्टेज आल्यामुळं गाडेकर कुटुंबियांचे मीटर जळाले आणि मीटर जळाल्यानंतर हाय व्होल्टेजमुळे मोठ्या प्रमाणात घराने पेट घेतल्यानंतर सिलेंडरचे स्फोट झाल्यानंतर पूर्ण घरातील वस्तू व घर सर्व बेचिराख झालेलं आहे। आम्ही बेघर झालेलो आहोत, आमचं मोठे आर्थिक नुकसान झाले। याला सर्व जबाबदार या महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे सर्व अधिकारी कर्मचारी त्यांच्यावर प्रथम प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी, त्याचबरोबर आमचं हे झालेलं जे मोठं नुकसान आहे, आर्थिक नुकसान आहे, ते आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, योग्य ते न्याय द्यावा अशी या ठिकाणी मी प्रशासनाला कळकळीची विनंती करतो आहे। त्याचबरोबर गावातील आमच्या शेजारी पाजारी इतर या आळीतील सर्व कुटुंबांची जर पाहणी केली तर त्या ठिकाणी सुद्धा फ्रीज किंवा त्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू TV हे सुद्धा जळालेले आपल्याला लक्षात येईल। तर या सर्व गोष्टीसाठी आपण महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ या मंडळाशी जबाबदारी त्यांच्यावर फिक्स करून त्यांच्यावर कारवाई करावी, विनंती। घर मालकाला शासनाच्या वतीने मदत मिळावी अशी अपेक्षा आहे, मात्र या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळणार का हे पाहावं लागणार आहे। सध्या या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने पंचनामा करण्यात आला आहे, तसेच जिजाऊ संस्थेने देखील या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे। मात्र ज्या महावितरणाच्या हलगर्जीपणामुळे ही गंभीर घटना घडली त्या महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी अद्याप ढुंकूनही पाहिलं नाही आहे।